अतिमोहाच्या अपेक्षा कायम दुःख खलजल मध्ये ते वर्गा आणि सुख शांती समाधान आरोग्य हिरावून घेते. रामकृष्ण हरिमंडळी या पालात आपण रात्रभर मुक्काम केला आणि आता आंघोळ पांघोळ करून आवरून सावरून म्हटलं बॅगा आपल्या रोजच्या जागेवर ठेवल्या पाहिजे म्हणून गीताराम बाबाच्या गाडीकडे निघालो. इकडे आपल्याला घोडके मामा भेटले, दुसऱ्या नानांचं चाललं होतं चहा प्यायचं काम, रामलाल मामांचं चाललं होतं सगळ्यांना गंध लावायचं काम. रथाचं दर्शन घेतलं, म्हटलं किचनमध्ये काय चाललंय बघितलं पाहिजे, तर इकडे यांची नाश्त्याची तयारी चालू होती. पण मित्रांनो, गेले 8-10 दिवस झाले मी तुम्हाला रोज व्हिडिओ टाकतोय, तुम्हाला असा प्रश्न पडला का हे दिंडीत गेला कसं काय नेमकं? तर त्याचं घडलं असं का गेल्या वर्षी शरद गवळी जो माझा मित्र आहे वर्गातला, तेव्हा म्हणला पोऱ्या अरे चल ना 1-2 दिवस दिंडीत. म्हटलं चल भाऊ, तुझ्या शब्दाला मान देऊन मी दिंडीत येतो. गेल्या वर्षी 3-4 दिवस दिंडी अनुभवली बरका, आणि मला ह्यो प्रश्न पडला का ज्यावेळेस मी माझ्या नानाला म्हणायचो नाना कशाला जाता दिंडीत, पावसा पाण्याचे हाल करून घेता, जीवाला त्रास आम्हाला त्रास दुखणं बाणं हां, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला गाडीत नेऊन आणतो. त्यांचं म्हणणं एकच, तुझ्या गाडीतही नको मला कशातही नको, मी माझा पाय पाय दिंडीत जाणार आणि जाणार म्हणजे जाणार, तुझं काय असेल ते तू तुझ्या पद्धतीने बघ. मला इतकं डोकं सारखायचं की माणूस ऐकत का नाही भाई माझा, पण मला आता या गोष्टीचे उत्तर भेटायला लागले बरं का. कारण काय, तुमच्याकडे कोणत्याही सुखसुविधा असल्या काही असलं तर दिंडीत जाण्याची जी पाय पाय जे आनंद आहे तो मला वाटतं कुठंच भेटणार नाही. कारण का मी स्वतः बी आणि आपण बी गोवा उत्तर भारत दक्षिण भारत सगळं फिरून आलो बरं का, पण या 10 दिवसात जे काय फिरलो ना पाय पाय हे कुठंच नाही बरं का आणि कसंच नाही भेटू शकत. कारण या 10 दिवसात आपण कोणत्या गाडीवर बसलो नाही, कोणत्या हॉटेलात जेवलो नाही, का रुपया खर्च नाही आणि कोणते वाईट शब्द आपल्या कानावर पडले नाही. अरे अजून काय पाहिजे आपल्याला, आणि दिवसभराचा प्रवास होता ना आजचा 30 किलोमीटरचा होता, निम्मा टप्पा पार केला दुपारचं मस्तपैकी जेवण केलं होतं, परत थकलं होतं त्याच्यामुळे आरामाला थांबले होते सगळेच जण. मग काय तिथं परत आला गांधावाला, ते म्हणलं माऊली माऊली म्हणलं का पाणी पाणी होतं. म्हणलं माऊली या शब्दात किती ताकद आहे हे दिंडीत गेल्यावरच कळतं. खरं तर दिंडीतून आल्यावर पण आपण रोजच्या व्यवहारात रोजच्या कामात आपण माऊली या शब्दाचं म्हणा किंवा आईसारखं हृदय ठेवून जर आपण वागलो तर खरंच आपलं आयुष्य सुखमय सुखकर आणि आनंददायी होऊन जाईल. बघा कसा आनंद आहे. कोणत्याही सुविधेशिवाय जगायचं कसं, जगणं किती सोपं आहे ना हे दिंडीने मला शिकवलं. आणि दिंडीतून मी काय घेऊन चाललो तर ती न संपणारी एनर्जी. काही येऊ द्या, कष्ट करतानी काम करतानी थकायचं नाही, कारण ईश्वर आपल्याला काय देतो काय देत नाही मला माहीत नाही, पण आपण आपल्या आयुष्यात कष्ट मेहनत याच्या जोरावर आपली प्रगती करायची असती हेच या दिंडीतून मी शिकलोय. तर रामकृष्ण हरिमंडळी कसे वाटलेत व्हिडिओ, हा शेवटचा व्हिडिओ आपला दिंडीचा, नक्की कमेंट करा, आवडला तर लाईक करा. धन्यवाद.